इव्हेंटची सांगा पहिली रिएक्शन मोठं ग्रँड लॉन्च झालं. सर्वप्रथम महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राचा वीर आदर्श छत्रपती शंभू महाराजांना विनम्र प्रणाम. कारण ऐतिहासिक चित्रपट आहे. तुम्ही सर्व पत्रकार बंधूंनी नेहमीच ऐतिहासिक सिनेमाला बढावा दिला आणि त्याला जगासमोर आणला. प्रतापराव गुर्जर किंवा कुडतोजी गुर्जर हे नावच असं आहे की सरसेनापती पदाला शोभेल आणि साजेसं नाव. म्हणजे प्रतापराव गुजरांची साल्लेरची लढाई खरं तर सर्वत्र प्रसिद्ध आहे, गाजलेली आहे. पण ते मोठे झाले, त्यांचं कार्य पुढं आलं, ती त्यांची जी नेसरीची शेवटची लढाई आहे त्या लढाईची, आणि त्या लढाईवर हा चित्रपट आहे. वेडात मराठे वीर दौडले सात या वाक्यातच सगळं आलं. मी प्रतापराव गुर्जर सरसेनापती आणि माझे सहा साथीदार, म्हणजे या चित्रपटाचे हिरो खरं तर सात आहेत. आम्ही सात हिरो या चित्रपटाचे आहोत. महेश मांजरेकरांचं पराग कुलकर्णीचं खूप जुनं स्वप्न होतं. मला आनंद यासाठी वाटतो की ज्या महेश मांजरेकरांकडे मी सिनेमा शिकलो, मी त्यांचा असिस्टंट डिरेक्टर होतो, त्यानंतर डिरेक्टर झालो मुळशी पॅटर्न, सगळ्या सिनेमात त्यांनी माझ्या काम केलं, का तर मी त्यांचा विद्यार्थी होतो. आणि आज महेशजींच्या चित्रपटात मुख्य भूमिका साकार करताना कुठंतरी वर्तुळ पूर्ण झाल्याचा आनंद मिळतोय. या क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येक स्ट्रगलरला सुरुवातीच्या काळात धडपड करणाऱ्या कलाकाराचं स्वप्न असतं की महेश वामन मांजरेकर यांच्या चित्रपटात मुख्य भूमिका करावी, आणि प्रतापराव गुजर यांच्या निमित्तानं ती भूमिका मला करायला मिळतीये याचा मला प्रचंड आनंद झालाय आणि जबाबदारी वाटते. सगळ्यात महत्वाचं, सरसेनापती हंबीरराव या चित्रपटाला मराठी रसिक प्रेक्षकांनी तुडुंब यश दिलं. पण त्या चित्रपटाची सुरुवात जर तुम्हाला नीट आठवत असेल तर ती प्रतापराव गुजरांच्या मृत्यूवर झाली. आणि ते जे रिकामे सात घोडे आले, म्हणजे जिथं माझ्या त्या चित्रपटाची सुरुवात झाली, प्रतापराव गेले म्हणून हंबीरराव आले, असा तो एक वर्तुळ होतं. आणि कर्मधर्म संयोगाने असेल, मी सगळ्या टेस्ट देऊन मला ही भूमिका मिळाली. आणि हंबीररावचाही वाटा आहे, सरांनी तो सिनेमा पाहिला होता, त्यामुळं तिथं सुरू झालेली सुरुवात जिथं झाली त्या योद्ध्याची ती लढाई संपूर्ण पडद्यावर तुम्हाला 2.5 तास 3 तास पाहायला नक्कीच आवडेल. मराठी रसिक प्रेक्षकांनाही नक्की झालं काय, ते सात योद्धे गेले तरी कसे, ओढ्यात तरंगे अजूनही रंग रक्ताचा, तर ते जे आहे ना ते वाक्य लहान सगळ्यांनी ऐकलं अख्ख्या महाराष्ट्राने, ते कसं हे महेशजी सगळ्यांसमोर उलगडणार आहेत. त्यामुळं त्या भूमिकेचं दडपण दूर होत असतानाच एक नवीन दडपण प्रतापरावांच्या निमित्तानं येत आहे, आणि ते महेशजी आहेत त्यामुळं तेच पेलतील. मी काय ते सांगतील ते करेल. खूप मस्त. थँक्यू सर. थँक्यू. धन्यवाद सर. ऑल द बेस्ट.